नमस्कार, आपण सर्वांचे अवधूतजीचे यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत. जे हा भाग प्रथम बघत असतील त्यांनी कृपया अवधूतजीचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. इट्स ए वन काइंड ऑफ एक्सचेंज एनर्जी. आणि ज्यांना हा व्हिडिओ जर आवडेल तर त्यांनी नक्कीच या व्हिडिओला लाईक करावे, शेअर करावे. आणि यातून जे तुम्हाला बोध होत असेल गूढ विद्येचा, ऑकल्ट सायन्सचा, तर त्यांचे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच याचा लाभ घ्यावा. मला अशी अपेक्षा आहे की प्रत्येकाने या ऑकल्ट सायन्सला शिकायलाच पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये जे काही त्यांना त्रास असतील, हेल्थ, करिअर, रिलेशनशिप, एज्युकेशन अँड मनी, याच्या संदर्भात जे काही तुम्हाला यातना होत असतील किंवा तुम्हाला तुमचा उत्कर्षामध्ये कुठे काही अडथळे येत असतील, तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच फायदा होईल. पण तुम्ही रेग्युलर रहा. 9 एप्रिल रोजी मी सर्वात पहिले गुढीपाडवाच्या दिवशी पहिला व्हिडिओ टाकला होता, तर तो व्हिडिओ तुम्ही त्या व्हिडिओपासून सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला एक सिक्वेन्स मिळून जाईल आणि त्या सिक्वेन्समधूनच तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. काही काही इम्पॉर्टंट गोष्टी मी ऑलरेडी त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत, तर ते तुम्ही कराल तर बरं होईल. आणि मी काल मला बोललो होतो मागील भागामध्ये, मध्ये मध्ये मला जेव्हा आठवण आली तेव्हा तेव्हा मी जो माझा ऑकर्ड सायन्स कोर्स हा जो डिझाईन केलेला आहे, तर तो ऑकर्ड सायन्स कोर्स हा एक वेगळ्या पद्धतीचा आहे. पण सुरुवात जी होणार आहे त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम न्युमरोलॉजीला महत्व दिलेलं आहे, अंकशास्त्राला महत्व दिलेलं आहे. तर सुरुवातीला माझ्या माहितीप्रमाणे 2 ते 3 महिने अंकशास्त्राला शिकवावं लागेल. अंकशास्त्रासोबत त्याच्यामध्ये जे रेमेडीज आहेत, उपाय आहेत, ते उपाय मला कव्हर करावे लागतील, जे मी माझ्या व्हिडिओमध्ये काही ठिकाणी कव्हर केलेले आहेत, पण ते तेवढे पूर्ण असे नाही आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला ॲडिशनली काही गोष्टींचे लिमिटेशन्स असतात, त्या युट्यूबवर नाही सांगतायत. जर मी त्या गोष्टी इथे सांगितल्या तर कोणी एखादा व्यक्ती येऊन म्हणेल की हे माझं सांगितलं, तुझं सांगितलं, तर ते तसं नको व्हायला म्हणून एक मी प्रिकॉशन म्हणून काही गोष्टी इथे नाही सांगतो. आणि तो मग जर मी इथे या गोष्टी सांगितल्या तर माझे जे कम्युनिटीचे लोक आहेत ते सुद्धा माझ्यावर ओरडतील. ते म्हणतील का रे तू हे सगळं तिथे सांगून राहिलास, हे तर आपल्याला आपलं पेड कन्सल्टन्सीचा भाग आहे, हे तर आपल्याला याच्यातून शिकवायचं आहे, मग कोर्सला कशाला कोण येणार जर मी सगळं तिथे सांगून दिलं तर. हा एक प्रश्नच आहे. पण सर्वप्रथम मी सांगितल्याप्रमाणे मला असे लोक हवे आहेत, असे स्टुडंट्स हवे आहेत की जे वर्षभर माझ्यासोबत कार्यरत, कमीत कमी 6 महिने तरी माझ्यासोबत यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये प्रथम 2 ते 3 महिने, 2 महिने तर त्याला अंकज्योतिष्य जे आहे, आता अंकज्योतिष्य म्हटलं बरेच जणांचे मी कोर्सेस पाहिले त्याच्यामध्ये अंकज्योतिष्य म्हणतात, अंकज्योतिष्य म्हणजे तर खूप वास्ट फील्ड आहे, ती 2 महिन्यात कव्हरच नाही होत. 2 महिन्यामध्ये मी तुम्हाला, हां, पण अंकज्योतिष जर तुम्ही 2 महिने केले आणि तुम्ही जर ऑलरेडी कोणत्या दुसऱ्या क्षेत्रात आहे, तुम्ही जर ज्योतिषामध्ये ऑलरेडी आहात, तर तो 2 महिन्याचा जर आणि तुम्हाला अंकज्योतिषाबद्दल नॉलेज नाही किंवा व्यवस्थित नॉलेज नाही, तुम्हाला अंदाज माहिती आहे, कोणीतरी एक किरोचं बुक वाचलेलं आहे, तर कोणीतरी कोणतं तरी बुक वाचलं आहे अंकशास्त्राचं, माझ्या जो 10 प्रकारचे अंकशास्त्राचे पुस्तकं आहेत. आणि मी जेव्हा इथे बॅचलर होतो मुंबईमध्ये, पहिल्या कंपनीमध्ये लागलो होतो, तेव्हा मी इथे दादरला जाऊन त्या विकत घेतलेले ते बुक्स, ते दादरलाच मिळायचे बुक्स, बाकी ठिकाणी कुठेच मिळायचे नाही. मी नागपूरमध्ये पण मी खूप प्रयत्न करायचो, पण मला मी जेव्हा मुंबईत आलो तर पहिले दादरला धावत जायचो. आणि माझ्या जो काही काही फेमस ऑथर्सचे, आणि मी नुसतं पुण्याचा ऑथर काही पाहत, तिथे एक वेगळे प्रकार आहेत. पुण्यावाल्यांचे बुक्स असतात, त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे, त्यांची एक वेगळा पॅटर्न आहे, त्यांची ज्योतिष सांगण्याची पद्धत, त्यांची हे सांगण्याची वेगळी पद्धत आहे. तर कुठे नॉर्थवाले आहेत त्याच्यामध्ये मी आता ते हयात पण नाही काही लोक मोठ्या मोठ्या, मी सुरुवात केली होती त्या तिकडच्या नॉर्थच्या ऑथरचे बुक्स वाचायचो. साऊथ इंडियन ऑथर्स आहेत, तर तुम्हाला कोणता जास्त क्लिअर समजतं आणि तुमचा विश्वास कोणत्या गोष्टींवर पडतो, तर तसं तसं ते करावं लागतं. तर इथे मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं की मी एकदा ऑटो रिक्षावर एक बॅनर लागलेलं होतं, एका ज्योतिषकाराने ऑटो रिक्षाच्या मागे एक बॅनर लावला होता, त्याची ती ऍडव्हर्टाइजमेंट होती. आणि त्याने आपल्या कन्सल्टन्सीबद्दल त्याने त्याचा ऍड्रेस, त्याचा मोबाईल नंबर दिला. आणि मी जेव्हा ती ऍडव्हर्टाइजमेंट वाचत होतो तेव्हा मला त्याचं एकच गोष्ट खटकली, अरे म्हटलं याचा मोबाईल नंबरच चुकीचा आहे. तर मला सांगायचं इथे, मी स्वतः माझं हे अनुभवलेलं आहे, मला मोबाईल न्युमरोलॉजी हा जो कन्सेप्ट आहे हा खूप कठीण आहे. कोणी कितीही म्हणू की मी इतक्यात कमवतो आणि तितक्यात शिकवतो, त्याला काही मतलब नाही, ते व्यवस्थित शिकवायला लागतं. मोबाईल न्युमरोलॉजी जर व्यवस्थित येत नसेल तर ज्योतिष शास्त्र शिकून जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बरोबर आहे की हेच तुम्हाला माहीत नाही तर काही मिनिंगच नाही त्याला. मी आत्ताच माझ्या कंपनीच्या मागे लागलो होतो, मी म्हटलं माझा हा मोबाईल नंबर बरोबर नाही आहे. आणि हे मला तर जेव्हा बरेच जवळपास मागच्या जूनपासूनच कळलं, अरे हा नंबर मला करिअरसाठी चांगला नाही,
पण ते कंपनी ऐकलं असते आणि मोठी कंपनी आहे, त्यांची अशी उडवाडवीची उत्तरं देऊन त्यांनी उडवून लावलं. कंपनी सोडली तरच नंबर चेंज होतो, रिटायर झाले तरच चेंज होतो, अशा प्रकारची उत्तरं देऊन त्यांनी उडवाडवीची उत्तरं दिली. अजूनही मी पुन्हा मागच्या आठवड्यात पुन्हा अटेम्प्ट केला. पण त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं, आणि तर माझा सांगण्याचा उद्देश हा होता की जे ज्योतिषशास्त्रामध्ये आहेत पण त्यांना मोबाईल नंबरच त्यांचा बरोबर आहे की चूक आहे हे माहिती नाही. तो मोबाईल नंबरच तर तुमचं सगळं आहे. मोबाईल नंबर मध्ये तुमच्या तुमची तब्येतीचे त्रास, मला जे मी हा जो नंबर आहे हा नंबर माझ्या ऑक्युपल सायन्ससाठी चांगला आहे जॉबला, पण करिअरसाठी मला तो सक्सेस तेवढा नाही देणार जेवढा मी जर तो नंबर सेट केला तर देईल. खर्च होतो, पैशाचा खर्च. मी एक नंबर त्याच्यासाठी मी काल जो रेफरन्स दिला होता, मी जो शेअर मार्केटसाठी वापरायचो तो मोबाईल नंबर, तो नंबर मी फक्त लोकांना देण्यासाठी ठेवत होतो. कारण त्या काळामध्ये मी अवधूत रिसर्च सेंटरच्या नावाने क्लासेस घ्यायचो साईड बाय साईड. त्याच्यामध्ये मी सॅटर्डेला संडेला माझं मी म्हणून नव्हतो घेत, माझा लहान भाऊ मला मदत करत होता. तो पुण्यावरून यायचा, आम्ही दोघं बसायचो, आम्ही आणि ते त्याच तोच म्हणजे तो त्याचा मेन त्याच्या भरोश्यावर मी ते, कारण मी तो जॉब करत होतो तर त्याच्या भरोश्यावर मी सॅटर्डे संडेला तो माझी मिसेस ते दोघं जण ॲक्च्युली काम करायचे, माझी मिसेस सगळे ॲडव्हर्टाईजमेंटचे कामं करायची. आम्ही त्यावेळेस जवळपास डोंबिवलीपासून म्हणजे कल्याण तिकडनं तितक्या दुरून कसारापासून तर आम्ही भेटीपर्यंत आणि ठाण्यापासून तर खोपोलीपर्यंतचे लोक मला फोन करायचे. ते कोणी ज्योतिषासाठी इंटरेस्टेड असायचं क्लास करण्यासाठी तर कोणी स्टॉक मार्केटच्या क्लाससाठी, कोणी ज्योतिषासाठी कुंडली पाहिजे वगैरे विचारतात. पण तेव्हा माझ्याजवळ तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर नव्हता. पण मी दादासारख्या ठिकाणी मी माझे सेमिनार सारखं ठेवला आहे. मी आणि माझा भाऊ अशा रस्त्याने दादरला प्लाझापर्यंत जायचो, स्वतः बॅनर चिपकत चिपकत जायचो आणि तसं आम्ही केलेलं. पण तेव्हा आम्ही काय केलं, मध्येच ते एफर्ट्स मला अचानक माझे 2015 मध्ये दुसऱ्या मोठ्या दुसऱ्या पोस्टवर मला काम मिळालं. आणि ते काम असं होतं की त्याच्यामध्ये खूप काम करावं लागायचं, तर त्याच्यामुळे मग ते दुर्लक्ष झालं आणि मग ते मी थोडंसं बाजूलाच ठेवलं. नंतर मग मी करिअरलाच वाहून दिली. त्याच्यानंतर मध्ये लॉकडाऊन आला हे आलं तेव्हाही माझं मी शिकण्याचंच होतो. ते सांगायचा उद्देश हा की जर तुम्ही ज्योतिषकार आहात पण तुम्हाला जर न्युमरोलॉजीचं नीट नॉलेज नाही आहे तर सर्वप्रथम तर त्या लोकांनी माझं 2 महिन्याचा कोर्स करावा, कारण त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या करिअर त्यांचं जे करिअर आहे ज्योतिषाचं त्याच्यात फायदा. तर म्हणजे हा कोर्स जो आहे याच्यामध्ये सर्वप्रथम मी न्युमरोलॉजीला महत्त्व दिलं. याच्यामध्ये मी जर तुम्हाला न्युमरोलॉजी, वास्तुशास्त्र आणि कुंडलीशास्त्र ह्या 3 गोष्टी शिकवल्या तरी तुम्हाला फायदा होईल. कुंडलीशास्त्रासाठी तर मी अशा ठिकाणी अशा व्यक्तीकडनं शिकलो की ज्याच्या जो त्याला कुंडलीशास्त्राचं नॉलेज होतं, त्याला ऑकल्ट सायन्समध्ये त्याला 2-3 गोष्टी त्याच्यात खूप इफेक्टिव्ह होत्या. त्याला हिप्नोटिझम खूप सुंदर यायचं, त्याची मुलगी जादूचे प्रयोग करायची आणि खूप फेमस होते ते लोक. आणि तो व्यक्ती फार परखड आणि खूप छान व्यक्ती आहे. अजूनही ते त्यांचे कोर्सेस करत असतील, मी इतक्यात मराठी पेपरमध्ये त्यांची ॲडव्हर्टिजमेंट नाही बघितली, पण त्यांनी खूप सुंदर शिकवलं आम्ही. आणि त्यांच्याकडे कोर्स केलेल्या लोकांना जेवढे हे ज्वेलर्सचे शॉप असायचे तर तिथे त्यांना जॉब लागायचे. त्या त्यांचे ते ॲडव्हर्टाईजमेंटमध्येच ते म्हणायचे की माझ्याकडे तुम्ही कोर्स केला तर तुम्हाला म्हणजे सांगायचे म्हणायचे नाही ते, हां म्हणायचे म्हणजे आम्हाला काल क्लासमध्ये सांगायचे तुम्ही ज्वेलर्सचे जॉब आहे. पण मला तर काय होतं, मी तर त्यावेळेस मी संध्याकाळच्या वेळेस माझे त्या शनिवार ऑफिस नसायचं पण तरी मला जावं लागायचं. तुम्ही सॅटर्डेला तिकडनं संध्याकाळच्या 5-5:30 ला निघायचो, डोंबिवलीला एका CCD कॅफे कॉफी डेच्या तिथे मी गाडी लावायचो आणि तिथे त्या जमान्यात 90 रुपयाची कॉफी प्यायचो, जेणेकरून मला तो गाडी लावू देईल, मला माझी वॉशरूमची सोय होईल. क्लास करायचो मी तो क्लास साधारण 7-7:30 दरम्यान असायचा, 8:30 पर्यंत. सुरुवातीला मी ट्रेननी गेलो पण ट्रेनमध्ये फार गर्दी असायची आणि मला ते लोकल ट्रेनचं शक्य नाही, तुम्ही एकटा कारने जायचो. आणि त्या कारने जाऊन मी तिथे गाडी लावायचो आणि क्लास संपला की रात्रीच्या वेळेस गुगलमध्ये सर हे लावून द्यायचो सिग्नल, रात्रीच्या अंधारात मी व्यवस्थित घरी यायचो सुखरूप 9:30-10 वाजून जायचे मला घरी यायला. तर मी एवढी मेहनत केली त्यावेळेस त्या कोर्स शिकायला आणि त्या मी 6 महिने लगातार जात राहिलो त्याच्याकडे. आणि त्यांनी जे कुंडलीशास्त्र शिकवलं, आज माझं जे आमचे पंचांग जे मी ओळख जे बोलतो आहे त्याच्यामध्ये माझा त्याचा सिंहासन आहे. त्यांचे ज्या नोट्स मला त्यांनी जे शिकवलेलं आहे तर एकदम डोक्यात फिट आहे, परफेक्ट फिट आहे. आणि त्याच्यामुळेच मला ते आजचे पंचांग हे व्यवस्थित माझ्या जो आता मला काल माझ्या मिसेसनी एक माझं जुनं बुक शोधून दिलं त्यामध्ये मी ते विकत घेतलं. तो छोटंसं बुक आहे पंचांगाची ओळख म्हणून, इतकं सुंदर बुक आहे. त्या बुकमध्ये खूप माहिती दिलेली आहे, त्याचा मी वापर आता माझ्या आजचे पंचांगच्या भागामध्ये
तुम्हाला काय काय गोष्टी म्हणजे पूर्ण पंचांग म्हणजे काय असतं हे मला शिकवायचं. मला मी विचार केला होता की एक वेगळा भाग टाकेल, पण मग म्हटलं कशाला उगाच, याचं काय होतं की मी माझ्यासाठी करतो आणि दुसराच कोणीतरी फायदा करून राहिला असं म्हटलं. पण मी वाटलं असतं तर माझ्या त्या कोर्समध्ये मी ते पण कव्हर करू शकतो, खूप व्यवस्थित सांगू शकतो त्यांच्या कृपेने. माझे जे मेंटोर्स आहेत ते अतिशय खूप चांगले नावाजलेले लोक होते. रमलबद्दल मी कसे बोलत होतो, रमल विद्या पण खूप सुंदर आहे आणि त्या रमल विद्यामध्ये पण मी अशा व्यक्तीकडनं शिकलो की तो इन्व्हेंटर आहे त्याचा. आणि त्याच्यानंतर बरेच लोक नॉर्थमध्ये इकडे तिकडे कोर्सेस करतात, मला माहिती नाही त्याचा आणि त्या पुण्याच्या लोकांचं काय कनेक्शन आहे. तर तुम्हाला एक ऑल इन वन बास्केट, माझ्या ज्या कोर्समध्ये जे भाग आहे तो ऑल इन वन बास्केट मिळेल. माझा मुद्दा इथे हा होता की ज्योतिषकार जे आहे ते लोक सुद्धा कुंडली शास्त्र शिकू शकतात. आता कमिंग टू द पॉइंट, ज्यांना आता मूल होणार असेल, न्यूबॉर्न बेबी आहे, त्याच्यासाठी इट्स अ गॉड गिफ्ट. जर न्यूबॉर्न बेबीचे आई वडील हा भाग बघत असतील की न्यूबॉर्न बेबीचे लोक ना, तुम्ही सांगा, तुम्ही ऐकलं तर तुम्ही पण सांगू शकता. तुम्ही जर या माझ्या कोर्समध्ये सहभागी झालात तर तुम्हाला ते शिकता येईल. त्याच्यामध्ये तुम्ही न्यूबॉर्न बेबीचं नाव तुम्ही बरोबर लावू शकता. ने आता मी बघून राहिलो जे न्यूमरोलॉजीमध्ये म्हणतात एवढ्या पैशात मी शिकवतो तेवढ्या पैशात शिकवतो, त्याच्यामध्ये अर्ध्या गोष्टी तर ते शिकूनच नाही राहिले. मी त्या गोष्टी शिकायला तीन तीन ठिकाणी जाऊन शिकलो तेव्हा कुठे मला येतात. बुक्स आहेत माझे, माझे बुक्स आहेत, म्हणजे दोन दोन ठिकाणी मी कोर्सेस केलेले आहेत, कितीतरी मेहनत केली आहे त्याच्यावर. आणि न्यूमरोलॉजी तर मी जेव्हा माझी पहिली प्रथम जॉब होती त्यावेळेस मी मोठे मोठे बिझनेस उचलायला जायचो. त्याच्यावेळेस मी एक खूप मोठा बिझनेस मिळाला होता. ऑफकोर्स त्या क्रेडिट माझ्या बॉसला नेहमी जात गेलं, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण मी त्यावेळेस न्यूमरोलॉजीला घड्याळाकडे बघायचो की आता किती वाजले. आणि त्यावेळेस मी चेंबूरला होतो मी त्यावेळेस, तर त्यावेळेस मी त्यावेळेस त्या हॉटेलच्या मालकाला जाऊन भेटायचो. मी रात्री 12 वाजता हॉटेलच्या मालकाला जाऊन भेटलेला आणि बिझनेस उचलला. माझा बॉस तिथे जवळपासच राहायचा, तर तो रात्री बेरात्री तो यायचा 12 वाजता आणि सोबत जायचो. कधी एकटाच जाऊन सारखा सारखा मी जायचो, पण तो हॉटेल मालक मिळायचं नाही. पण जेव्हा माझं फायनल डेलिंगला यायचं तेव्हा मग मी माझ्या बॉसला इन्वॉल्व्ह करायचो, म्हणायचो की तुम्ही पण येऊन जा एकदा त्यांच्याशी बोलून घ्या. मग ते येऊन बोलून घ्यायचे आणि मग ते आम्हाला डिमांड ड्राफ्ट द्यायचे, पेमेंट्स द्यायचे, मग आम्ही काम चालू करायचे. तर त्यावेळेस मी अंकज्योतिषाचा खूप वापर केला. अंकज्योतिषाप्रमाणे तुम्ही घड्याकडे पाहून, आता मी घड्याकडे पाहून माझे व्हिडिओ पण टाकतो ना, तर मी त्याचे टोटल करून बघतो. ते जे आकडे असतात त्या आकड्यांची टोटल मला लाभी आहे की नाही, आजच्या आज पर्सनल डे काय आहे हे बघतो. कधी कधी त्या पर्सनल डेला माझी ना मी त्याचा मंत्र म्हणून घेईल किंवा काय, बऱ्याच गोष्टी आहेत. मी त्याला तर एवढं डिटेल नाही सांगत तुम्ही, तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी. पर्सनल डे जर आपला चांगला नसेल तर काय करावं. पर्सनल डे जर तुम्ही जर जॉब करत असाल आणि पर्सनल डे तुमचा चांगला नाही आणि तुम्हाला असं वाटलं की अरे आज मी माझा पर्सनल डे तर आज चांगला नाही, मी काय करू, सुट्टी घेऊन आराम करू, तुम्ही तुमच्या काहीतरी हॉबीमध्ये वेळ घाल. जर तुम्हाला जर काही महत्त्वाचं काम असेल, आणि आजकाल तर काय वर्क फ्रॉम होम सारखे आहे, म्हणजे कंपनी त्याचे फायदे देत नाही काही ठराविक लोकांना देऊन, त्याच्यातही फार प्रकार आहेत कंपन्यांमध्ये, काही ठराविक लोकांनाच ते फायदे देतात आणि सगळ्या एम्प्लॉईला फायदे देत नाही, तर ते पण एक चुकीचं पद्धत आहे. पण आता त्याच्यावर मी त्यामध्ये जात नाही. मला सांगायचा उद्देश हा आहे की तुम्ही त्या दिवशी सुट्टी घेऊन टाका. मी असंच केलं एकदा आणि मी माझ्या तब्येतीकडे लक्ष दिलं आणि जेव्हा मला मी माझी तब्येत बरी करून घेतली मी. पण मी त्यावेळेस काय केलं तर मी खूप चांगलं काम झालं माझ्या. त्यावेळेस माझा पायाचा त्रास होत होता, तर मी म्हटलं की मला जूनपासून त्रास होत होता आणि कंपनीसाठी मी खूप काही केलं आणि जेव्हा ते काम फत्ते झालं, त्या कामाला रिझल्ट आले, तर वरचे लोक वरिष्ठ लोक पटकन कान टवकारून स्वतः पुढे आले म्हणे मी केलं हे काम. म्हटलं नोव्हेंबरमध्ये मग मी माझ्या पायाचा त्रास होत होता आणि मी मला दिवाळीनंतर कळलं की अरे, म्हटलं मी डॉक्टरकडे गेलो, एक्सरे काढला, त्यांनी मला म्हटलं की मला माहिती होतं मला काहीतरी तब्येतीचा त्रास होणार आहे. कारण ना त्याच्यातही एक ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी आहे, ॲस्ट्रॉलॉजी नाही आहे. मी पुन्हा न्यूमरोलॉजीवर भर देतो आहे. ऑक्टोबर पासून तुम्हाला पुढच्या वर्षीचे हे त्रास सुरू होईल. तुमच्या चांगले वाईट प्रकार जे असतात ती एनर्जी जी आहे जानेवारी पासून तर डिसेंबरमध्ये मिळणार आहे, ती ऑक्टोबर पासून चालू होते आणि तुम्हाला त्या एनर्जीचा खरा इफेक्ट फेब्रुवारी मार्च कडे मिळतो. 10 फेब्रुवारी, फेब्रुवारी नंतर मिळतो. तो का फेब्रुवारी नंतर मिळतो ते तुम्हाला डिटेलमध्ये मी नंतर सांगेल, कारण हा मग व्हिडिओ खूप मोठा होत जाईल प्रत्येक गोष्ट येते त्याला कसली. तर ऑक्टोबरपासूनच तुम्हाला तुमचे पुढच्या वर्षीचे लोक सुरू होऊन जातात आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला ते त्याचे इफेक्ट खरे ते त्याचे जे चांगले असतील किंवा वाईट असतील जे काही गोष्टी आहेत ते ऑक्टोबर टू डिसेंबरमध्ये, कदाचित तुमचे दिवस जर चांगले होणार असतील पुढच्या वर्षी त्याचे इफेक्ट तुम्हाला ना हळूहळू, आणि त्याच्यावरून सुद्धा तुम्ही टाळू शकता की अरे मला ऑक्टोबर टू डिसेंबर माझा कसा गेला, चांगला गेला तर कदाचित माझ्यासाठी नेक्स्ट इयर चांगलं असेल.
पुष्कळदा तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला ऑक्टोबर डिसेंबर मध्ये खूप एक तर तुमचे दिवस चांगले नसतील, पुढचे तर तुम्हाला त्याची प्रचिती येऊन जाते. अरे तर अशा वेळेस मग आपला जो उपाय रेमेडीज हाय इज द ओनली वन अँड ओनली वन सोल्युशन. भरपूर उपाय करा आणि सुखी राहा. याच्यामध्ये मी एकच सांगू शकतो की तुम्ही उपाय करा आणि सुखी राहा. आणि एकदा जर तुम्ही तुमचं, जसं मी सांगितलं, लहान बालक जन्माला आलं तेव्हा जर तुम्ही तुमचं त्याचं नाव व्यवस्थित जर लिहिलं, त्याच्यानंतर चेंजेस करू शकत नाही असं नाही आहे, पण जर ते थोडं त्रासाचं होतं. आता जसं सांगितल्याप्रमाणे, आता मला माहिती आहे की माझा मोबाईल नंबर, आता एवढ्या अडकट्या घेतात लोक मोबाईल नंबर चेंज करत, मग त्याच्यामध्ये काय करायचं त्याच्यात मी तुम्हाला उपाय सांगतो. पहिले आपण बालकाचं जे मी बोललो, हां, तर मग त्याचं जर सुरुवातीला जन्मापासून जर त्याचं नाव अचूक असेल, म्हणजे जसं त्याला मॅचिंग नेम असेल, डेट ऑफ बर्थ मध्ये तर आपण काही करू शकत नाही. जो जन्म झाला झाला, ज्या तारखेला झाला त्या तारखेच्या जन्माचे त्या त्या नंबर्स जे तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये येतात, त्याच्यामध्ये मुलांक आहे, भाग्यांक आहे, त्या पूर्ण टोटलचे जे टोटल केली तर भाग्यांक येतो. मुलांक म्हणजे पहिला आकडा जो असतो तो असतो. समजा 1 तारखेला जन्म झाला, 1 9 ला झाला, तर 9 9 मुलांक असतो. आणि त्या पूर्ण डेट ऑफ बर्थची टोटल केली तर भाग्यांक असतो. मुलांक, भाग्यांक आणि लोशू ग्रेड मध्ये जर आपण गेलो तर मुलांक आहे, भाग्यांक आहे, कुवा नंबर आहे, तुमची लोशू ग्रेड आहे, ती तर काही बदलणार नाही. तुमचं बदलू काय शकतं मग अशा याच्या, तर तुमच्या जर दोनच ऑप्शन्स आहेत, एक मोबाईल नंबर, लहान मुलाचं तर काही घेणं, मोठ्यांसाठी सांग, एक मोबाईल नंबर आहे आणि एक नाव आहे. या दोन गोष्टींना जर तुम्ही बॅलन्स केलं तरच तुम्हाला तुमचा जो चान्स तेवढाच आहे, पण ते अचूक बॅलन्स करायला पाहिजे. चुकीचं कोणी कसे करून टाकतं, आणि मग मी पाहतो पुष्कळदा मला खटकतात ते, कोणीतरी डबल काहीतरी डबल ट्रिबल टाकून देतो. असं अल्फाबेटचं पण, प्रत्येक अल्फाबेटला पण महत्व आहे. ए म्हणजे लिडरशिप होते. आता मी प्रत्येक अल्फाबेट 27 अल्फाबेट मधून तुम्हाला लिहू नाही शकत, ते कोर्सचा भाग आहे. तर प्रत्येक अल्फाबेटचं पण सिग्निफिकन्स आहे. तुम्ही एखादा अल्फाबेट उगाचच्या उगाच त्या नेम न्युमरोलॉजी मध्ये जर टाकला तर तो नेम न्युमरोलॉजी मध्ये तो चुकीचा होऊ शकतो. तुम्ही अर्थवट कुठेतरी काहीतरी वाचून असं केलं, त्याच्यासाठी एक्सपर्ट न्युमरोलॉजिस्टला कन्सल्टन्सीचे चार्जेस देऊन करायला पाहिजे. कदाचित असं होईल की ते तुमचं नावच आधीचं बरोबर आहे, किंवा होऊ शकतं पर्सनल इयर तुमचा जो आहे त्या पर्सनल इयर मध्ये ते नाव चांगलं होतं तुमचं ओरिजिनल, तुम्ही उगाचच्या उगाच त्याला चेंज करून ठेवता, असे होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी न्युमरोलॉजी मध्येच कळतात. अस्ट्रॉलॉजी मध्ये ह्या गोष्टी ज्योतिषाप्रमाणे, तुम्ही फक्त ज्योतिषकार तुम्हाला तुमची कुंडली बघेल आणि मग तो तुम्हाला सांगेल हा त्रास आहे तो त्रास आहे, असं होईल तसं होईल. मला भविष्य सांगण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, मला लोकांना करेक्शन करून त्यांचं जीवन सुखमय करण्यात माझा जास्त इंटरेस्ट आहे. मी कोणी माझ्याकडे आला तर मी त्याला हे सांगत नाही बसणार की अरे तुझं पुढे असं होणार आहे तसं होईल. मी त्याची कुंडली न्युमरोलॉजिकली त्याचा चार्ट बघणार, त्या चार्टमध्ये काय त्रुटी आहे त्या सांगणार, आणि त्या बरोबर करण्यासाठी काय करायचे आहे ते सांगणार. ते महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये पुढे काय होणार आहे, जे होणार आहे ते होणारच आहे ना, त्याच्यामध्ये निगच कशाला त्याच्यामध्ये. हां, पण एखादं कामासाठी आलाय तो व्यक्ती, एखादा प्रश्न घेऊन आलाय, त्याने म्हटलं मला असं माझं हे काम आहे, होईल का? जर ते कुंडली न्युमरोलॉजीमध्ये दिसत नसेल तर आपण फक्त त्याला उपाय सांगू शकतो, बाबा रे तू उपाय कर, आणि मग तुला त्याच्यातून जर ते त्या उपायातून झालं तर होऊ शकतं, शक्यता कमी, पण तू प्रयत्न कर. एखादा जर माझ्याकडे, म्हणजे माझ्याकडे नाही, एखादा जर कोणत्याही व्यक्तीच्याकडे गेला ज्योतिष आणि त्याने जर विचारलं माझं हे काम होईल का, तर तो त्याला अंदाज सांगू शकतो की चान्सेस आहेत, या या तारखेला झालं तर होऊ शकतं, हे तुमचे दिवस त्याच्यानंतर तर होण्याची शक्यता आहे, याच्यानंतर तर ह्या पिरियडमध्ये तर तुमचं हमखास काम होणंच आहे. जसे कोणाचं लग्नाबद्दल विचारतात, बरेच वर्षापूर्वी मला कोणीतरी प्रश्न विचारला आणि त्यावेळेस जेव्हा त्याची पत्रिका पाहत होतो म्हणजे याचं तर लग्नच दिसून नाही राहिलं आहे, सांगून काय फायदा की नाही होणार, आता नंतर होईल 2 4 वर्षांनी. नंतर मग जेव्हा वेळ आली तेव्हा मी, जेव्हा मी माझ्या याच्यात जाऊन डोकावून बघतो त्याच्यामध्ये, तर मला कळतं अरे या वर्षी या व्यक्तीचं लग्न होतं, आणि नंतर मला बातमी तो व्यक्ती समोरून सांगतो की लग्न ठरलं बघ, पण 4 वर्षापर्यंत त्याने मला विचारलं होतं, मी त्याला उत्तर दिलं नाही, कारण त्यावेळेस मी त्याला नारा हे नव्हतं पुष्ट डिसअपॉइंटमेंट आलं असतं, जर की त्याला मी सांगितलं बाबा तुझं लग्न 4 वर्षानंतर होणार. तर असं आहे, हा सगळा गूढ विद्येचा, पॉकेट सायन्सचा एक इम्पॉर्टन्सचा भाग आहे. मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, यातून तुम्ही काही नक्कीच घेतला असेल. एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवितो. ज्यांना कुणाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करावा, शेअर करावा, इट्स अन एनर्जी एक्सचेंज, अगड्यानगर नाही रिपीट. तुमचा, तुम्हाला या व्हिडिओ बघून तुमचं भरगोच्च यश मिळावं ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.